नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री ग्रिप्ट मध्ये. आजची तारीख आहे 28 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:18 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत कॉइन मार्केट कॅप .com वरती. चेक करूया क्रिप्टोकरन्सी जगाची काय कंडिशन आहे आता. 11,455 टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत. 399 क्रिप्टो एक्सचेंजेस आहेत. मार्केट कॅप $2.1 trillion आसपास खेळतंय. 24 तासांचा व्हॉल्यूम थोडा कमी झालेला आहे. 99.285 billion आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स 43.7% आहे. इथेरियमचा 18.1% आहे. टोटल मार्केट कॅप म्हटल्यानुसार $2.1 trillion आणि 3.04% मार्केट वर आलेला आहे कालच्या हिशोबाने. टॉप 10 क्रिप्टोकरन्सी चेक करूया पटापट. बिटकॉइन पहिल्या नंबरवरती $48,761 3.12% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.86% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथेरियम $3,329 2% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 1.70% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो म्हणजे ADA आता आहे तिसऱ्या नंबरला $2.85 3.60% ADA कमी वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 16% वाढला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. बायनान्स कॉइन जर बघितला तर तो आता आहे BNB चौथ्या नंबरला $486 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 6.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर आता आहे 5व्या नंबरला स्टेबल कॉइन असल्यामुळे $1 आहे. रिपल 6व्या नंबरला $1.15 3.19% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 7.59% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन 7व्या नंबरवरती $28.76 किंवा 0.2877 जवळजवळ 4% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 11.23% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. सोलाना आता आहे 8व्या नंबरवरती भरपूर वाढलेला आहे. हा 10व्या नंबरवरतून सगळ्यांना दोन जणांना ओव्हरटेक करून एकदम 8व्या नंबरवरती येऊन पोहोचलेला आहे. $93.32 पोहोचला सोलाना. 15.17% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 21.97% म्हणजे जवळजवळ 22% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USDC आता आहे 9व्या नंबरवरती $1 आहे. 10व्या नंबरला पोलका डॉट आहे $26.09 4.27% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 8.60% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. सो आजचं एक नवीन अपडेट हेच आहे की सोलाना भरपूर वाढला आहे. जवळजवळ 15% वाढलाय 24 तासांमध्ये आणि तो आता येऊन पोहोचलेला आहे 8व्या क्रमांकावरती. आपले टॉप 10 चेक करून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. क्युबा सेट टू रेकग्नाइज अँड रेग्युलेट क्रिप्टोकरन्सी. आता ही बातमी आपण ऑलरेडी कालच आय थिंक चेक केलेली आहे, कव्हर पण केलेली आहे, पण मी पुन्हा एकदा घेतली ही बातमी कारण थोडक्यात दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती घेतली होती. तर या प्लॅटफॉर्मवरती यांनी थोडंसं जे महत्वाचं दिलेलं आहे तेवढी फक्त एक लाईन वाचू आणि पुढे वाढू. द कंट्री हॅड टू टेम्पररली स्टॉप ऍक्सेप्टिंग कॅश बँक डिपॉझिट्स इन युनायटेड स्टेट्स डॉलर्स ड्यू टू टायटर रिस्ट्रिक्शन सेट बाय फॉर्मर US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प. थोडक्यात काय अर्थ निघतो की क्युबामध्ये कॅश डिपॉझिट त्यांना थांबवावे लागले होते लिटरली. बँकांमध्ये जे कॅश डिपॉझिट चालतात ते कारण अमेरिकेने त्यांच्यावरती खूप जबरदस्त बंधनं टाकली होती. मग थोडक्यात काय, ज्या या प्रकारचे जे बंधनं टाकले जातात तर अशा बंधनांमधून बाहेर निघण्यासाठी साऊथ अमेरिकन किंवा मग हे सेंट्रल अमेरिकन कंट्रीज जे आहेत त्या हळूहळू क्रिप्टोकरन्सीजला एक अल्टरनेटिव्ह म्हणून ते बघतायत आणि म्हणूनच एल सल्वाडोरने सुद्धा क्रिप्टोकरन्सी पैकी बिटकॉइनला लीगल टेंडर म्हणून डायरेक्टली मान्यता दिलेली आहे. तर असंच बरेचसे छोटे मोठे देश ज्यांना त्रास होतो रेग्युलेटेड मार्केट्सचा किंवा मग जे डॉमिनेटिंग कंट्रीज आहेत, डेव्हलप कंट्रीज आहेत, ते जे दादागिरी करतात या देशांवरती, अर्थात या देशांची काही चूक नाही असं मी म्हणत नाहीये, पॉलिटिक्समध्ये आपल्याला पडायचं नाहीये, पण शेवटी या देशांवरती जर कोणी ज्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यांच्याकडे सरळ सरळ ऑप्शन जर असेल बिटकॉइनचा तर ते चूज करतील आणि पुढे वळतील. हेच होत आहे आत्ता. एल सल्वाडोरमध्ये सुद्धा आय थिंक US डॉलरच करन्सी म्हणून वापरले जात होते आणि त्याच्या पॅरलली आता बिटकॉइन सुद्धा वापरला जातो. चायना टू मेंटेन अ हाय प्रेशर सिच्युएशन ऑन क्रिप्टो ऑफिशियल सेज. आता हे ऑफिशियल कोणते, पीपल्स बँक ऑफ चायनाचे आहेत. म्हणजे काय PBOC, म्हणजे काय तिथली सेंट्रल बँक. जसं आपल्याकडे RBI आहे, US मध्ये फेडरल रिझर्व आहे, तसं चायनामध्ये पीपल्स बँक ऑफ चायना आहे, तिला PBOC म्हणतात. तर त्यांच्या एका ऑफिशियलने सांगितलंय की
क्रिप्टोकरन्सी वरती आम्ही काही ना काही आता जे काही आमचं काम चालू आहे की ट्रेडिंग तर ऑलरेडी बँड आहे, आयसी ऑलरेडी बँड आहे, आणि आता मायनिंग चिरडण्याचा प्रयत्न जो चालू आहे ऑलरेडी, तर त्या मायनिंग चिरडण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही कंटिन्यू करणार आहोत, प्रेशर बिल्ड करून ठेवणार आहोत. आणि ते रिक्वेस्ट पण करतायत, रादर इश्यू करतायत नोटिसेस की बाबा तुम्ही दूर रहा क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट पासून त्यांच्या सिटिझन्सला. पण चायना मात्र असंही जर चेक केलं तर 2020 मध्ये आय थिंक सेकंड रँकला होता अडॉप्शन मध्ये, आणि आता पण टॉप 10 मध्ये असेलच. सो सिटिझन्स किती त्यांच्या या सेंट्रल प्लॅनर्स रेग्युलेटर्स ऐकतायत हा वेगळा प्रश्न आहे, पण हे प्रयत्न करतायत हे बघायला मिळत आहे. कार्डेनो चार्ट पेंटिंग अ बुल फ्लॅग फॉर $3 एडीए प्राइस अहेड ऑफ ERC20 कन्व्हर्टर लॉन्च. तर कार्डेनोचं प्राइस ऍक्शन बघायची झाली किंवा मग आता जर तुम्ही हे त्यांनी जे पॅटर्न्स दिलेले आहेत की बाबा असं असं होतंय, तर त्यानुसार कार्डेनो $3 पोहोचू शकतो. आता माझ्या मते आय थिंक $2.5 आसपास खेळतोय, सो $3 आसपास तो गेला की तो ऑल टाइम हायला पोहोचेल. आणि त्याच्या मागे काय फंडामेंटल्स आहेत, काय टेक्निकल्स आहेत, या आर्टिकलमध्ये नीट दिलेलं आहे. पण आय रिअली डोंट थिंक की आपल्याला या बारकाव्यांमध्ये जायची गरज आहे. ओव्हरऑल पटापट मेन बातम्या कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. पुढे वळूया. बिटकॉइन कुड हिट $30,000 ऑर $100,000 दिस इयर. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे की कमी होईल नाही तर वाढेल, बरोबर? असो, ऍज अनालिस्ट वॉर्न्स नेक्स्ट मंथ्स आर की. आत्ता सध्या आपण आहोत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. सप्टेंबर आणि ऑक्टोबर खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये मार्केट कसं हलतंय त्यानुसार पुढचे जे इयर एंडला युजली जे बघायला मिळतं की ख्रिसमसच्या काळामध्ये सगळेजण आपापल्या फॅमिलीजला भेटतात US आणि डेव्हलप कंट्रीजमध्ये, आणि ते ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये डिस्कस करतात की क्रिप्टोकरन्सी काय आहे, बिटकॉईन काय आहे. आणि आणखीन एक मोठा इन्फ्लक्स ऑफ कॅश क्रिप्टोकरन्सी मार्केट्समध्ये येतो युजली, आणि मग मार्केट पंप होतं हे बघायला आधी पण मिळालेलं आहे. तर त्यावेळी जर मार्केट खाली गेलेलं असेल ऑलरेडी, तर मे बी इतके इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत बहुधा जेवढे दर मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आले होते, आणि मग प्रॉब्लेम येईल. जर मार्केट पुढे गेलेलं असेल थोडंसं, आता समजा $47,000-48,000 आहे, समजा मार्केट $50,000-60,000 आसपास असेल बिटकॉईन, तर ऑफकोर्स लोक इंटरेस्टिंगली विकत घेतील, कारण मागच्या वर्षीच्या प्राइजेसशी ते कम्पेअर करतील आणि त्यांना दिसेल की भरपूर प्राइस वाढलेली आहे. तर $100,000 जो गोल यांनी म्हटला आहे तो इझिली होऊ शकतो. फक्त कसं आहे की ज्या प्रकारे आतापर्यंत न्यूज हळूहळू येत आहेत चांगल्या, त्याच येत राहिल्या तर छान होईल. जर समजा काही जे US जे इन्फ्रास्ट्रक्चर बिल आहे त्याच्यातचा काही प्रॉब्लेम झाला, क्रिप्टो रिपोर्टिंग जे आहे ते कॉम्प्लिकेटेड झालं, तर मग प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मार्केट खाली जाऊ शकतं. पण म्हणजे थोडक्यात काय, $30,000 इज ऑल्सो अ पॉसिबिलिटी आणि $100,000 इज ऑल्सो अ व्हेरी मच पॉसिबिलिटी. बघू त्यातल्या काय होतं पुढे ते. स्क्वेअर्स जॅक डॉलर्सी प्लॅन्स टू बिल्ड डिसेंट्रलाइज बिटकॉइन एक्सचेंज. तर जॅक डॉलर्सी म्हणजे स्क्वेअरचा पण हेड आहे आणि ट्विटरचा पण हेड आहे, ओके. तर त्यांनी आधी काय म्हटलं होतं की आम्ही एक डिसेंट्रलाइज मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहेत ते, आणि त्यासाठी झी कॅशची एक मोठी डेव्हलपर होती तिला त्यांनी हायर केलेलं आहे, टीम लीड करणार आहे ती. तर ते एक वेगळं डेव्हलपमेंट झालं, आणि आता ते म्हणतात की आम्ही एक बिटकॉईन एक्सचेंज पण लॉन्च करतोय पण डेक्स असणार आहे. सो इट इज गोइंग टू बी अ डिसेंट्रलाइज एक्सचेंज, आणि ही चांगली वेलकम बातमी आहे. पुढे बघूया काय होतं, ते खरंच डेव्हलप होतं की कुठे काही अडकतो डेव्हलपमेंट. बायनान्स डिसकंटिन्यू सपोर्ट फॉर नॉर्वेयन क्रोना पेअर्स पेमेंट्स अँड लँग्वेज. जसं आपण आत्ता बघितलं होतं ऑगस्ट महिन्याच्या एकदम सुरुवातीला की बायनान्सने साऊथ कोरियामधली करन्सी, साऊथ कोरियामधली लँग्वेज आणि पेमेंट्स सगळं बंद करून टाकलं. सेम गोष्ट त्यांनी नॉर्वेबद्दल केलेली आहे, आणि हे म्हणजे थोडक्यात रेग्युलेटर्सने आपल्या अंगावर येण्याच्या आधीच आपण त्या कंट्रीमधलं काम बंद करून टाकायचं असा हा यांचा प्रयत्न आहे. सो हे बंद केल्यानंतर काय करतील की प्रॉपर प्रोसिजर स्टडी करतील, तिथे एक चांगला तिथला एक्सपर्ट जो असेल तिथल्या रेग्युलेटर्स पैकीच एखाद्याला ते CEO बनवून टाकतील, आणि मग तिथलं रेग्युलेशन पार पाडतील आणि पुन्हा एकदा लॉन्च करतील. सो त्यांची स्ट्रॅटेजी करेक्ट आहे, कारण मे बी नॉर्वेमध्ये काहीतरी त्यांना वॉर्निंग वगैरे येण्याची कुणकुण लागली असेल आणि त्यांनी आधीच ते बंद केलेलं आहे. कोरियन गव्हर्नमेंट क्रिएट्स डेडिकेटेड डिव्हिजन टू ओव्हरसी क्रिप्टो ट्रान्झॅक्शन्स. तर कोरियामध्ये आता त्यांनी कोफियू नावाचं एक संस्था तयार केलेली आहे, कोरिया फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट. तर हे काय करणार की क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस मधून काय चालू आहे, कुठे काय चालू आहे, क्रिप्टो बद्दल फक्त एक रेग्युलेटर नाही म्हणताना
पण ऍटलिस्ट एक विजिलंटे ग्रुप सारखं त्यांनी तयार केलं आहे आणि ते रेग्युलेशन तर काही ना काही करतातच आहेत, आणखीन स्ट्रॉंग मेजर्स घेत आहेत त्यांनी. कोरियामधले जे चार मोठे मोठे एक्सचेंजेस आहेत त्यातल्या एकाने ऑलरेडी रेग्युलेशनसाठी अप्लाय केलंय, बाकीचे तीनही करतील बहुधा. बायनान्सही लाईनीत उभा राहील नंतर, पण आत्ता ते तिथे काम करत नाहीयेत. ॲरिझोना आईस टी रिव्हील्स बोर्ड एप यॉट क्लब NFT कॉमिक. तर एक NFTची सिरीज आहे किंवा ग्रुप ऑफ NFTs आहे किंवा मग एक कंपनी आहे ज्यांचे NFTs फेमस आहेत, त्यांचं नाव आहे बोर्ड एप यॉट क्लब. ठीक आहे, हे बाबा बोर्ड एप आहे. तर यांचा यॉट क्लब त्यांनी बनवला आहे आणि त्याचे बरेचसे NFTs त्यांनी इश्यू केले. तर त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे ॲरिझोना आईस टी कंपनी बरोबर आणि ते त्यांचं रादर त्यांचं नवीन काय म्हणतो नवीन NFTs ते रिव्हील करतायत आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या येणार आहेत थोडक्यात. ऑन August 20 द पॉप्युलर बेवरेज प्रोड्युसर अँड ब्रँड ॲरिझोना आईस टी रिव्हील्ड द फर्म हॅज डिप्ड इट्स टोज इन टू द वर्ल्ड ऑफ नॉन फंजिबल टोकन ॲसेट्स. In fact, the New York based Arizona Beverage Company collaborated with the Bored Ape Yacht Club and introduced an Arizona Ape NFT comic. So, थोडक्यात ते आता एक कॉमिक बुकच लॉन्च करतायत. आता ते किती फ्रिक्वेन्सी असणार पब्लिकेशनची वगैरे ते माहिती नाही. मे बी त्याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन सुद्धा ठेवतील ते की बाबा तुमच्याकडे जर NFT असतील तर हे डिस्काउंट मिळेल किंवा ते होईल असं काहीतरी करू शकतात. सो ओव्हरऑल काय दिसतंय आपल्याला की NFT क्रेज कमी होत नाही, NFT मध्ये जास्तीत जास्त लोक एंट्री करतायत. आता हा 12 वर्षांचा मुलगा आहे बघा, 12-year-old Weird Well NFT क्रिएटर. त्याचं याने जे हे क्रिएट केलेले आहेत NFTs त्यांना काय नाव दिलंय, Weird Whales. ओके, आणि व्हेल म्हणजे जसं देवमासा आपण म्हणतो व्हेल म्हणजे, तसंच इथे क्रिप्टोकरन्सीज मध्ये व्हेल याचा अर्थ होतो की ज्या माणसाकडे किंवा ज्या एंटिटीकडे महाप्रचंड क्वांटिटीमध्ये बिटकॉईन आहेत किंवा कुठली क्रिप्टोकरन्सी आहे तर त्यांना व्हेल म्हटलं जातं. आणि यांनी या मुलाने खूप छान डोकं लावलंय, वियर्ड व्हेल्स नावाची सिरीजच तयार केली NFTची. आणि त्याला आता किती मिळणार आहे इथेरियम, तर $400,000 इथेरियम त्याला अपेक्षित आहे त्याच्या या प्रोजेक्टमधून. त्याने फक्त $300 इन्व्हेस्टमेंट पासून म्हणजे जवळजवळ ₹22,000 त्याने इन्व्हेस्टमेंट करून हे काम सुरू केलं. आणि हे बघा त्याचं पेज आहे इथे, लिटरली 3,350 टोटल मिंट झालेले आहेत ऑलरेडी. ओके, आणि आता समजा तुम्हाला 10 परत नवीन हे इश्यू करायचे असतील तर इकडे 0.25 इथेरियम म्हणजे पाव इथेरियम फी आहे जवळजवळ, आणि ती भरली की तुम्हाला मग 10 हे मिळतात, वियर्ड वेल NFTs तुमच्या नावावरती येतात. तर हे खूप इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामध्ये, हे तुम्ही बघू शकता किती क्रिएट झालेत वगैरे ते आणि त्यांनी ऍव्हरेज फी किती भरली आहे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. या मुलाचं नाव आहे बेंजामिन म्हणतात ते, बेंजामिन अहमद. तर या मुलाने खरंच इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट ही केलेली आहे. आणि तुम्हीही जर क्रिएटिव्ह असाल, जर तुमच्यामध्ये पण आर्ट काहीतरी असेल किंवा मग असं डोकं तुम्ही काहीतरी वेगळं लावू शकत असाल तर खरंच NFTs मध्ये काही भरपूर स्कोप आहे. प्लस क्रिप्टो मध्ये ओव्हरऑल तर आहेच आहे. अभ्यास करत राहा, माझ्याबरोबर राहा, रोजचे एपिसोड चेक करत राहा. मित्रांनो, ही जी न्यूज आहे ही इंटरेस्टिंग आहे पण छान नाहीये. ओके, वर्ल्ड सेकंड लीडिंग क्रिप्टो नेटवर्क इथेरियम स्प्लिट्स इन टू 2 चेन्स. म्हणजे ज्याला आपण एक फोर्क म्हणतो की बाबा ब्लॉकचेन तयार होत आहेत, नवीन ब्लॉक तयार होतात, 1 ब्लॉक 2 ब्लॉक 3 ब्लॉक 4 ब्लॉक असं करत तर काय जे काय 1 करोड ब्लॉक किंवा 6 लाख ब्लॉक जे काही झाले असतील त्यानंतर जर नेटवर्क मधल्या नोड्सने समजा काहीतरी एक अपडेट आलं आणि काही नोड्सने ते त्यांची अग्रीमेंट होती त्यांनी ते अपडेट घेतलं, काही नोड्सने जर ते नाही घेतलं तर जे जुन्या नियमांनुसार खेळणारे नोड्स आहेत ते जे ब्लॉक बनवतील किंवा ते जे ब्लॉक्स तयार होतील ते जुन्या प्रकारचे असतील आणि नवीन नियमानुसार बनणारे ब्लॉक असतील ते समजा 6 लाखाव्या ब्लॉकला हा फोर्क झाला तर 6 लाख 1 नंबरचा जो ब्लॉक असेल तर जुन्या नेटवर्क मधला वेगळा असेल आणि नवीन नेटवर्क मधला वेगळा असेल आणि थोडक्यात एक फोर्क तयार होईल. जसं आपण रस्त्याला एक रस्ता विभागला जातो कधी कधी दुसरे म्हणजे एक राईटला एक लेफ्टला जातो तसं थोडक्यात एक तयार होतं आणि तेच झालेलं आहे इथेरियम मध्ये. एक त्यांनी अपडेट लॉन्च केलं होतं ऑगस्टमध्येच अराउंड 10-15 दिवसांपूर्वी आणि ते मॅन्डेटरी अपडेट होतं पण बऱ्याचशा गेट क्लायंट्सने ते घेतलंच नाही किंवा मग ते इन्स्टॉल करायला विसरले किंवा काय माहिती मुद्दामून केलेलं आहे ते माहिती नाही. पण त्या गोष्टीमुळे इथेरियमला फोर्क झाला आहे आणि जे लेटेस्ट इथेरियम म्हणजे ॲक्च्युअल जे इथेरियम असलं पाहिजे नेटवर्क तर त्याच्यामध्ये फक्त 1/3 कपॅसिटी उरली आहे.
ओके म्हणजे मॅक्झिमम लोक मॅक्झिमम नोड्स ते जुन्या नियमांनुसारच खेळत राहिले आणि त्यांच्या लक्षातच नाही आलं की आपल्याला काहीतरी करायचं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पॉलिटिकल गोष्टी पण असतील की त्यांना ते अग्री नसतील होत किंवा मग त्यांना मेबी प्रूफ ऑफ वर्क कंटिन्यू करायचं असेल प्रूफ ऑफ स्टेकच्या दिशेने पटकन जायचं नसेल तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन काय होतं ते बघण्यासारखी गोष्ट आहे कारण टेक्निकल इश्यू रेज झालेला आहे त्याच्याबद्दल स्टडी पण चालू आहे आणि मीन वाईल हे लोक आय थिंक त्यांचे गेट क्लायंट्स जे आहेत रादर नोड जे आपण म्हणतो तर नोड सॉफ्टवेअर ते अपग्रेड करून घेतील लवकरच आणि मग परत एकदा इथे इथेरियम नॉर्मल राहील असं वाटतंय. ऑलरेडी त्यांची मायनिंग डिफिकल्टी 10% कमी झालेली होती एखाद दोन तासांमध्येच आता किती कमी झाली ते मी चेक नाही केलं पण चेक केलं पाहिजे तुम्ही आणि असंच स्टडी करत राहूया आपण. आजच्या एपिसोडला पूर्णविराम घेण्याच्या आधी फक्त पटकन एकदा मी coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 28 ऑगस्ट 2021 ला संध्याकाळी 7:40 बिटकॉईन होता $48,696. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट पण बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.